हॅलो फ्रेंड्स, बँकेत आर्थिक व्यवहार करणाऱ्या लोकांचा चेकशी संबंध हा येतच असतो. परंतु मित्रांनो, चेक हा एका प्रकारचा नसून तब्बल 8 प्रकारचा आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत चेकचे 8 प्रकार कोणते आहेत ते. तर नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट MD भागवत, ऑनलाईन लॉ गुरु या आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. यातील पहिला प्रकार म्हणजे बेअरर चेक किंवा ओपन चेक. मित्रांनो, बेअरर चेक यावर बेअरर असा उल्लेख केला जातो. या चेकवरील रक्कम त्या व्यक्तीला मिळते जी व्यक्ती तो चेक बँकेत घेऊन येते किंवा त्या चेकवर त्या व्यक्तीचं नाव असतं. मित्रांनो, अशा प्रकारचा चेक देणं कधीकधी धोकादायक ठरू शकतं. मित्रांनो, कधीकधी काय होतं, बेअरर चेक दिला जातो आणि तो हरवला जातो, मात्र अज्ञात व्यक्तीच्या हाती तो पडतो. परंतु अज्ञात व्यक्तीसुद्धा त्या खात्यावरील पैसे त्या चेकद्वारे काढू शकते. मित्रांनो, अशा प्रकारचा चेक देणं शक्यतो टाळावे. यातील दुसरा प्रकार म्हणजे ऑर्डर चेक. ज्यावेळी चेकवर लिहिलेला बेअरर हा शब्द खोडला जातो आणि त्याच्या जागी ऑर्डर हा शब्द लिहिला जातो, त्याला ऑर्डर चेक असं म्हणायचं. मित्रांनो, या चेकवरील रक्कम ही त्याच व्यक्तीला मिळते ज्या व्यक्तीचं नाव त्यामध्ये नमूद केलेलं असेल. यातील तिसरा प्रकार म्हणजे क्रॉस चेक. मित्रांनो, यामध्ये क्रॉस चेक म्हटल्यानंतर क्रॉस चेकच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये दोन समांतर रेषा ओढल्या जातात किंवा त्यावर त्या ठिकाणी अकाउंट पेई असे लिहिले जाते. मित्रांनो, क्रॉस चेक दिल्यानंतर ज्या व्यक्तीला त्यातून पैसे काढायचे आहे त्या व्यक्तीला ते पैसे त्याच्या हातात बँकेत चेक दिल्यानंतर लगेच मिळत नाही, तर ते त्याच्या डायरेक्ट खात्यामध्ये जमा होतात. याला आपण क्रॉस चेक असं म्हणतो. यानंतरचा प्रकार म्हणजे अँटीडेटेड चेक. यामध्ये एखादा चेक बँकेत तो चेक जमा करत असताना त्यावर पूर्वीची तारीख लिहिलेली असेल तर त्याला अँटीडेटेड चेक असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, हा चेक दिल्यानंतर म्हणजेच जमा केल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांपर्यंतच हा चेक वैध असतो. यानंतरचा प्रकार म्हणजे पोस्ट डेटेड चेक. जर एखादा चेक येणाऱ्या तारखेसाठी दिला गेला असेल तर त्याला पोस्ट डेटेड चेक असं म्हणायचं. एखादी तारीख येण्यापूर्वीसुद्धा हा चेक वटवला जाऊ शकतो. यातील सहावा प्रकार म्हणजे स्टेल चेक. जर एखादा चेक दिल्यानंतरच्या तारखेनंतर बँकेमध्ये पास होण्यासाठी आला असेल तर तो स्टेल चेक म्हणजेच शिळा चेक असं समजलं जातं. कारण रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एखादा चेक हा फक्त 3 महिन्यांपर्यंतच वैध असतो. नंतरचा सातवा प्रकार आहे सेल्फ चेक. सेल्फ चेकमध्ये खातेधारक हा स्वतःची रक्कम काढण्यासाठी या चेकचा वापर केला जातो. मित्रांनो, पूर्वी असं व्हायचं की एखाद्या व्यक्तीचे खाते जर एखाद्या बँकेत असेल तर ती व्यक्ती फक्त त्याच खात्यामधून रक्कम त्या चेकद्वारे काढू शकत होती. परंतु आता नियम बदलले गेले आहेत. आता ती संपूर्ण भारतात या सेल्फ चेकचा वापर करून रक्कमसुद्धा काढू शकते. सर्वात शेवटचा प्रकार म्हणजे कॅन्सल्ड चेक. या चेकमध्ये तुम्ही कोणतीही रक्कम वटवली जाऊ शकत नाही आणि त्या चेकमधून कुठलीही रक्कम काढू शकत नाही. तर मित्रांनो, या चेकचा खरं पाहिलं तर वापर फक्त तुम्ही एखाद्याला तुमच्या बँक खात्याची माहिती देण्याकरताच केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, आज आपण बघितलं असेल की चेक म्हणजे काय, चेकचे किती प्रकार असतात आणि ते कोणकोणत्या पद्धतीने आहेत. तर मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत राहा ऑनलाईन लॉ गुरू.